शेतकरी हा पावसावर अवलंबून असतो. यावर्षी मात्र पावसाने हाहाकार उडवला आणि शेतकऱ्याच्या तोंडचा खास पळवला. आता सत्ताधारी पक्षही म्हणत आहेत की नुकसान झालेलं आहे, विरोधी पक्षही म्हणतोय नुकसान झालेलं आहे. सगळे आमदार, खासदार, नेते, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते हे सगळे आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उतरलेले आहेत आणि पाहणी दौरे करत आहेत. खरं तर ही नौटंकी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पावसाने काय अवस्था ही शेतकऱ्याची केलेली आहे. म्हणजे हातातोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्यांचा हिरावून नेलेला आहे. आणि हे सगळं चित्र दिसत असतानाही ही पाहणी दौऱ्यांची नौटंकी का, असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत. खरं तर पंचनाम्याचा नवीनच फॅड जे आलेला आहे ते खूप चुकीचं आहे. म्हणजे खरं तर पाऊस पडताना तो याच्या शेतात पडला, त्याच्या शेतात पडला नाही, किंवा भात हे आधी आलं, भात नंतर येतं, असे काही प्रकार होत नाही आहे. तो काही मोजून वापर पडत नाही, सगळीकडे तो सारखा पडला आहे, सगळ्यांचं सारखं नुकसान झालं आहे. मग पंचनाम्यांची नौटंकी का आणि तुमच्या पाहणी दौऱ्यांची ही तरी नौटंकी का? का तुम्हाला शेतावर येऊनच बघायला पाहिजे का? आणि मग हे कृषी खात्याचे जे अधिकारी आहेत, जे तलाठी आहेत, हे गाव पातळीवर नेमलेले सगळे कर्मचारी आहेत, हे नेमकं करतात काय? किंवा ज्या शेतकऱ्यांनी भात पिकं लावली आणि तुम्ही जाहीर करताय की यावर्षी एवढ्या हेक्टर क्षेत्रावर भात पीक लावलेलं आहे, एवढ्या क्षेत्रावर हे पीक लावलेलं आहे, तुमच्याकडे तर सगळी आकडेवारी आहे आणि ह्या सगळ्या पिकांचं नुकसान जर एका पावसाने केलेलं आहे, म्हणजे गेली 15 दिवस आता सलग पाऊस पडतोय आणि आजही पाऊस पडत असताना तुम्ही फक्त दौरे करण्यामध्ये का वेळ घालवताय, असा प्रश्न विचारला जातोय. आणि म्हणून आता ही सगळी नौटंकी थांबवा आणि सगळ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची सरसगट भरपाई द्या. जी सोसायट्यांची कर्ज घेतलेली आहे ती सोसायट्यांची कर्ज ही तात्काळ माफ करा, अशा मागण्या ह्या शेतकऱ्यांकडून होत आहेत. खरं तर कुठलंही सरकार जरी असलं तरी ते शेतकऱ्यांचे कर्जमाफी करताना खूप आढेवेढे करतात. ते जर मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या कर्जमाफी असत्या तर एका मिनिटात त्या माफ केल्या जातात. म्हणजे अदानीच्या, अंबानीच्या करोडो रुपये माफ केले जातात. मात्र शेतकऱ्यांसाठी काही द्यायचं आलं की ते या सरकारच्या जीवावर येतं. आणि म्हणून आता शेतकरी संतापून उठलाय, पेटून उठलाय, त्याच्या रागाचा अंत पाहू नका आणि तात्काळ सरसगट भरपाई द्या, अशी मागणी आता शेतकरी बांधव करतायत. पुढची दुःखद बातमी आहे, वाडा शहरातील बळींची संख्याही थांबायला तयार नाही. म्हणजे अगदी मागच्याच आठवड्यामध्ये शीतल शांताराम पाटील यांचं दुर्दैवी निधन झालं होतं. आज पुन्हा एकदा एक बातमी येते, वाडा शहरातील मुसळी मालीमधील साफिया मोसीम धांगे या महिलेचा मृत्यू झालेला आहे. आणि त्यांचा 15 तारखेला त्यांचा रिपोर्ट जो होता 15 ऑक्टोबर रोजी हा पॉझिटिव्ह आला होता. थायरोकेअर टेक्नॉलॉजी नवी मुंबई इथे त्यांनी स्वॅब टेस्ट केलं होतं. त्याच्यानंतर त्यांच्यावर खातून हॉस्पिटल भिवंडी इथे उपचार सुरू होते आणि त्यांचा जो मृत्यूचा रिपोर्ट आहे तो आता बाहेर आलेला आहे आणि त्यांचा मृत्यू हा कोरोनाने झालेला आहे. म्हणजे वाडा शहरातील हा 14वा बळी आहे. वाडा शहरामध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत आणि त्याचबरोबर मृत्यूही वाढत आहेत. आज वाडा शहरामध्ये एकूण रुग्णांची संख्या जी आहे ती 395, मात्र समाधानाची बाब अशी आहे की त्याच्यापैकी 390 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. 5 रुग्णांवर आता उपचार सुरू आहेत. मृत्यू मात्र 14 झालेले आहेत. वाडा तालुक्यामध्ये आज पुन्हा एकदा 6 रुग्णांची नोंद झालेली आहे. 1 जामघर, 1 वाडा, मोजला 3 आणि गांधऱ्याला 1, 6 रुग्णांची नोंद ही वाडा तालुक्यामध्ये आहे. तर मृत्यूंची संख्या वाढत असल्याने सर्वांनी आता काळजी घेणं हे गरजेचं आहे. पुढची एक बातमी आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामधली. जयवंती यशवंत पाटील राहणार बिरोशी तालुका वाडा यांनी एक मशालसाठी एक पत्र पाठवलं आहे. ते म्हणत आहेत की दिनांक 18 फेब्रुवारी 2020 रोजी भात खरेदी केंद्र खानिवली येथे आम्ही भात दिलं होतं, पण खानिवली सोसायटीच्या मनमानी कारभारामुळे खूप उशिरा पैसे मिळाले. आता दुसरे पीक आले तरी बोनस अजून जमा केलेला नाही. वडिलांनी अनेक फेऱ्या मारल्या मात्र उडवाउडवीची उत्तरं देतात. म्हणजे खरं तर शेतकऱ्यांच्या नशिबी प्रत्येक वेळेस येत आहे की सोसायटीवाले जे आहेत ते सोसायटीवाले नीट उत्तरं देत नाही आहेत, बँकावाले नीट उत्तरं देत नाही आहेत आणि कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांना सहकार्य मिळत नाही आहे. आणि जे शेतकऱ्यांचे नेते असतात ते फक्त मांडवली करण्यासाठी किंवा शोबाजी करण्यासाठी किंवा मोर्चे आंदोलनांची भाषणं करण्यासाठीच असतात का, असा प्रश्न पडतोय. आणि म्हणून जयवंती यशवंत पाटील ह्या बिलोशीच्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना, नेत्यांना कोणाला आस्था असेल त्यांनी हा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. आम्ही आमच्या परीने या प्रश्नाला वाचा फोडणार आहोत. खरं तर भात खरेदी केंद्र जे खानिवली आहे यांनी याबाबत विचार करावा,
कारण तुमच्या भात खरेदी केंद्रामध्ये काय चालतंय याच्यावर जर लक्ष टाकलं तर खूप मोठे घोटाळे बाहेर येतील. त्याच्या आधी जयवंती यशवंत पाटील यांचा काही जो विषय आहे तो संपवला तर बरं होईल. पुढची एक धक्कादायक बातमी म्हणजे सध्या कोरोनाने जे मृत्यू होत आहे त्या मृत्यूंबरोबरच बालमृत्यूंची ही संख्या पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन 6 वर्ष झालीत आणि या 6 वर्षामध्ये जवळपास 3003 बालमृत्यू झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ दिवसाला 1 ते 2 बालमृत्यू हे पालघर जिल्ह्यामध्ये होत आहेत आणि या विषयावर कुठलाही नेता बोलायला तयार नाही, कुठलाही आमदार खासदार या विषयाला वाचा फोडायला तयार नाहीत. म्हणजे खरं तर ही कुपोषणाने मरणारी जी बालकं आहेत किंवा कुपोषणाने मरणाऱ्या ज्या माता आहेत ह्या सगळ्यांचीच जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी. मात्र या विषयावर कुणीही बोलत नाही. म्हणजे कुपोषण आवडे सर्वांना तशातला प्रकार आहे. कुपोषणासाठी 1 करोड रुपये येतात. जेवढं कुपोषण वाढेल तेवढं निधी जास्त येईल आणि त्या निधीवर आम्हाला डल्ला मारता येईल. मात्र त्याबरोबर आपण एका बालकांच्या टाळूवरचं लोणी खात आहे याकडे मात्र या सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. आता जी बालकांची आकडेवारी येते म्हणजे 6 वर्षातली 1914 ते 2020 पर्यंत म्हणजे 6 वर्ष या सरकारला झालं होतं, 6 वर्ष आता पुन्हा एकदा ह्या जिल्ह्याला झालेले आहेत आणि 6 वर्षाची जी आकडेवारी अशी आहे. मोखाडा तालुक्यामध्ये आतापर्यंत 274 बालकांचा मृत्यू झाला आहे. जव्हार तालुक्यामध्ये 825, विक्रमगडमध्ये 285, वाड्यामध्ये 301, पालघरमध्ये 343, तलासरीमध्ये 192, डहाणूमध्ये 680 आणि वसईमध्ये 103 असे 3003 बालकं ही मृत्यूमुखी पडलेली आहेत आणि याची दखल कोणीही अजूनपर्यंत घेतलेली नाही. खरं तर हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उचलायला हवा आणि ही जी कोवळी पांगल आहे ही थांबवायला हवी. एक बिल्डरांसाठी एक धक्कादायक बातमी आहे की मोठ्या प्रमाणावर बिल्डरांच्या संदर्भात तक्रारी आता पुढे यायला लागलेल्या आहेत आणि या बिल्डरांच्या संदर्भामधल्या तक्रारीने आता गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत आणि त्याचबरोबर हे गुन्हे दाखल होताना बिल्डरला एकदा अटक झाली की तो सुटका त्यातून होत नाही आहे. कारण कायदा जो आहे तो खूप कठीण आहे. मी कायदा वाचून दाखवतो सगळ्या बिल्डरांसाठी. कारण आत्ताच 1-2 प्रकरणं अशी घडलेली आहेत की त्या प्रकरणामध्ये बिल्डर जाणून बुजून फ्लॅट धारकांना त्रास देतात आणि फ्लॅट धारकांना जर त्रास दिला त्याच्यानंतर फ्लॅट धारक जर पोलीस स्थानकामध्ये गेले किंवा न्यायालयामध्ये गेले तर काय होतं याचे अनुभवही अनेकांनी आलेले आहेत. म्हणून हा कायदा नेमका काय आहे तो आम्ही वाचून दाखवतो आहे. बांधकाम व्यवसायातील दखलपात्र अपराधाबाबत तो कायदा आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ओनर्सची फ्लॅट रेग्युलेशन ऑफ प्रमोशन ऑफ कंस्ट्रक्शन सेल मॅनेजमेंट अँड ट्रान्सफर ॲक्ट 1963 हा कायदा, तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायदा 1966 हा मंजूर केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये अवलोकन करावं असं विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई प्रभात कुमार यांनी सगळ्या पोलीस स्टेशनना आदेश दिलेले आहेत. म्हणजे ज्या पोलीस स्थानकांना या संदर्भात माहीत नाही त्याच्यासाठी हा कायदा खरं तर महत्त्वाचा आहे आणि हे आदेश गेले 2-3 वर्षापासूनच जारी केलेले आहेत. मात्र बिल्डर त्याकडे दुर्लक्ष करतात. बिल्डरने हा कायदा समजून घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये कायदा असा आहे, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्टमधील कलम 3 आहे, बिल्डर फ्लॅटचा ताबा जर ठरलेल्या तारखेला त्यांनी दिला नाही आणि ताबा देण्यापूर्वी भोगवटा पत्र प्राप्त करून दिले नाही तर बिल्डरवर गुन्हा दाखल होऊ शकतो. बिल्डरने मान्य नकाशे हे बांधकामच्या ठिकाणी प्रदर्शित करणं गरजेचं आहे, ते जर केलं नाही तर गुन्हा दाखल होऊ शकतो. फ्लॅटच्या किमतीच्या 20%पेक्षा आगाऊ रक्कम स्वीकारल्यानंतर बिल्डरने लेखी करार करून दिला नाही तर करार नोंदणी कायद्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. फ्लॅट खरेदीदाराकडून घेतलेल्या आगाऊ रकमा बँकेत स्वतंत्र खाते उघडून ठेवल्या नाहीत तर गुन्हा दाखल होतो. मान्य नकाशाप्रमाणे बांधकाम केलं नाही किंवा वाढीव मजले बांधले तर गुन्हा दाखल होऊ शकतो. बिल्डरने सोसायटी करून देणं आणि त्याचबरोबर सोसायटी हस्तांतरित करून देणं हे गरजेचं आहे, ते केलं नाही तर गुन्हा दाखल होतो. या संदर्भामध्ये 3 वर्ष, 5 वर्ष आणि 1 वर्ष शिक्षेचे प्रावधान आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे अधिकार हे पोलिसांना आहेत. अनधिकृत बांधकाम करून फसवणूक करणे, ग्राहकांचा विश्वासघात करणे, सोसायटी करून न देणे, कन्व्हेन डीड न करून देणे या बाबी या दखलपात्र अपराध आहेत आणि ह्या तक्रारी प्राप्त झाल्यास उपरोक्त कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी असे चक्क आदेश काढलेले आहेत. मग सगळ्या बिल्डरांना विनंती आहे की जो ग्राहक आहे तो फ्लॅट घेतोय, तो आपल्याकडले जे ग्राहक सगळे आहेत ते खूप म्हणजे कर्ज काढून सोनं चांदी विकून घरच्या जमिनी विकून हे फ्लॅट घेतात आणि त्यांना त्रास देणं हे चुकीचं आहे आणि म्हणून फ्लॅट धारकांनी जर आता गुन्हे दाखल केले तर तुम्हाला त्याची सगळी परतफेड करावी लागेल आणि जेलमध्ये जावे लागेल आणि म्हणून सगळ्या बिल्डरांनी आता ग्राहकांना फसवणं टाळावं. पुढची एक बातमी आहे,
ओबीसी संघर्ष समितीतर्फे आज वाडा पोलिसांना आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्याने मराठा समाज ओबीसी वर्गात आरक्षणाची मागणी करत आहे. याला विरोध म्हणून व ओबीसी प्रवर्गाच्या विविध मागण्यांच्या प्रलंबित मागण्यांकरता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्रातील समस्त तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालयाप्रमाणे परिसरामध्ये निदर्शनं करण्यात येणार आहेत आणि ती निदर्शनं वाड्यामध्येही होणार आहेत. आज वाडा तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना वाडा ओबीसी संघर्ष समिती समन्वयाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं आहे. याप्रसंगी काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष लोकेश पाटील, राष्ट्रवादी उपतालुका प्रमुख युवराज ठाकरे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे गणेश पाटील, भाजपाचे तालुका सचिव रोहन पाटील, भाजपाचे हर्षल खांबेकर, संजय पाटील, कुणबी सेना युवा दलचे तालुका प्रमुख ऋषिकेश सावंत, शिवाजी पाटील, संदीप भोईर हे सर्व कार्यकर्ते आज उपस्थित होते आणि त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं की 3 तारखेला ओबीसींच्या न्याय हक्कासाठी निदर्शनं करण्यासाठी तहसीलदार कार्यालय परिसरामध्ये कोविडचे सगळे नियम पाळून जमायचं. एक धक्कादायक बातमी आहे विक्रमगड तालुक्यामध्ये. विक्रमगडचा भ्रष्टाचार हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय. खरं तर विक्रमगड PWD कार्यालयाची जर चौकशी जर नीट केली तर अनेक अधिकारी आणि अनेक ठेकेदार हे गजाड होतील हे शाश्वत सत्य आहे. मात्र तरी चौकशी होत नाही. खरं तर जव्हार PWDची चौकशी जर झाली तर तिथे खूप मोठा गोंधळ, म्हणजे अगदी छगन भुजबळ जात आतमध्ये गेले होते तसे त्यावेळचे मंत्री जे होते चंद्रकांत पाटील हे आतमध्ये जातील, आताचे जे पार्ट PWDचे मंत्री ते सुद्धा आतमध्ये जातील अशी परिस्थिती आहे. जव्हार PWDमध्ये जे चाललं आहे ते भयानक आहे आणि आत्ता जे उघडकीस होत आहे ते त्याच्यापेक्षाही भयानक आहे. म्हणजे विक्रमगडचा युवा प्रहार ग्रुप आहे जो सातत्याने भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतोय. त्यांनी 26 तारखेला विविध प्रश्नांवर एक आंदोलन ठेवलेलं आहे. ते 26 नोव्हेंबरला पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी 5-7 मागण्या केल्या आहेत. त्याच्यापैकी एक प्रमुख मागणी होती ती म्हणजे काही CRची बिलं काढलेली आहेत आणि ह्या CRच्या बिलासंदर्भामध्ये कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशाने उपअभियंत्यांनी बैठक लावली होती. त्यावेळेस या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे मोजमाप पुस्तकं मागितली. माहितीच्या अधिकारामध्ये ही मोजमाप पुस्तकं मागितली आहेत. त्यावेळेस उपअभियंत्याने कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेलं एक पत्र आहे. खरं तर हे पत्र नव्हे, हा खरं तर गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे अशी ही पोच आहे. आता हे उपअभियंता म्हणतायत 15 ऑक्टोबर, म्हणजे आत्ताच पत्र आहे, 15 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी एक पत्र दिले. ते म्हणतात की विक्रमगडमधील CRच्या कामांचे 5,03,11,814 ही एवढी रक्कम आहे. ही DG होले तत्कालीन उपअभियंता आहे. यांनी सदर कामाचे मोजमाप पुस्तक या कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिलेले नाही. म्हणजे हे खरं तर 5 कोटीची रक्कम, म्हणजे प्रहार गुप्ता असा आरोप आहे की 5 कोटी असेच काढून खाल्लेले आहेत आणि त्याचं MB जी रेकॉर्डिंग आहे ती जर तपासली ते सगळे अधिकारी आणि ठेकेदार जेलमध्ये जातील अशी परिस्थिती आहे. आता ती MBच गायब केली, म्हणजे मोजमाप पुस्तिका आहे ती गायब केली आहेत. आणि ते म्हणतात पुढे म्हणतायत की 2018-19 व सन 19-20 या आर्थिक वर्षामध्ये 25-15 या लेखाशीर्षाखाली लेखाशीर्षाखालील सर्व मोजमाप पुस्तके ही तत्कालीन उपअभियंता DG होले आणि RS पवार जे आता जे कार्यकारी अभियंता होते त्यांनी प्रचंड लुटमार केली आणि अक्षरशः लुटमार करून ते निघून गेलेले आहेत. ते RS पवार तत्कालीन कार्यकारी अभियंता यांच्या ताब्यामध्ये आहेत. म्हणजे खरं तर होले रिटायर झालेत, पवारांचं काय झालं माहीत नाही, पवार आता बदली झालेले, पवार नाही आहेत. मात्र ह्या दोघांच्या ताब्यामध्ये ह्या सगळ्या मोजमाप पुस्तिका आहेत असं उपअभियंता म्हणतायत. आता बदली होऊन गेल्यानंतर किंवा रिटायर झाल्यानंतर यांना मोजमाप पुस्तिका ठेवण्याचा अधिकार काय, आणि हे जर उपअभियंत्यांना माहीत असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करणं गरजेचं होतं आणि त्याचं पुन्हा नोंद न करता त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहिलं आहे. आता कार्यकारी अभियंत्यांनी यांच्यावर गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या संदर्भामधला जो पत्रव्यवहार आहे तो सगळा तपासला गेला पाहिजे. मोजमाप पुस्तिका कुठे गेल्या या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे. मशाल चॅनलने आणि मशाल वृत्तपत्राने या मोजमाप पुस्तिकेंची चौकशी लावली होती. त्यावेळेस अनेक मोजमाप पुस्तिका ह्या गहाल आहेत, म्हणजे त्या कोणत्यातरी ठेकेदारांकडे आहेत, त्या कोणत्यातरी अधिकाऱ्यांकडे आहेत. आणि ह्या जर मोजमाप पुस्तिकांची SIT तर्फे जर चौकशी झाली तर जव्हार PWDमध्ये किमान 1,000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड होईल. ह्या मी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहोत.
म्हणजे तो उघड झाला नाही. सगळ्याचं या MBI जर तपासल्या त्याच्यामधून उघड झाला नाही तर आम्ही पाहिजे ती शिक्षा भोगायला तयार होतो असं एका मी मंत्र्याला सांगितलं होतं. तेव्हा ते भाजपचं सरकार होतं, त्यावेळेस सांगितलं होतं की जर ह्या गोष्टी झाल्या नाहीत आणि त्याच्यानंतर मग SIT चौकशी लावली, IIT मार्फत चौकशी लावल्या, म्हणतात त्या कुठे गहाळ झाल्या त्यांच्या फायली हे कुणालाही कळलेलं नाही. आणि आता उपअभियंताच म्हणतात की DG होले आणि पवार या दोघांनी या मोजमाप पुस्तिका नेलेल्या आहेत. खरं तर कुठलंही शासकीय कामकाज रेकॉर्ड जे कार्यालयात पाहिजे ते तर नसेल तर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. आणि विक्रमगडच्या उपअभियंत्याने आता ह्या दोघांवर म्हणजे हुले आणि पवारवर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. आता या संदर्भात युवा प्रहार संघटना जी आहे ती न्यायालयामध्ये जाते का किंवा ती पोलीस ठाण्यामध्ये जाते का की ती नेमकं काय करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आज भिवंडीमध्ये 51 रुग्णांची नोंद झालेली आहे. त्याच्यामध्ये शहरामध्ये 26 भिवंडी शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये 25 असे 51 रुग्ण आहेत. त्याच्यामध्ये खारगाव परिसरामध्ये 13, दिवाव परिसरामध्ये 2, पडगाव परिसरामध्ये 1, कोणगावमध्ये 4, अनगावमध्ये 3, चिंबीपाडामध्ये मात्र 0 आहे, दाभाडमध्ये 1 आणि वज्रेश्वरी परिसरामध्ये 1 आणि शहरामध्ये 26 असे 51 रुग्णांची नोंद झालेली आहे. आज कुठलाही मृत्यू भिवंडी शहरात किंवा भिवंडी ग्रामीणमध्ये झालेला नाही. शहापूरमध्ये मात्र एका रुग्णाची मृत्यू झालेला, त्यामध्ये एका रुग्णाच्या मृत्यूची वाढ झालेली आहे. एकूण मृत्यू झाले आहेत 112. आज 8 रुग्णांची नव्याने नोंद झालेली आहे. 21 रुग्णांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेले आहेत. एकूण आता ॲक्टिव्ह पेशंट 138, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णांची संख्या 3,229 होती, त्याच्यापैकी 2,989 रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण रुग्णांची संख्या ही 39,597 आहे, त्याच्यापैकी 37,145 रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. 1,591 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि 861 लोकांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार परिसरामध्ये आज मात्र कुठलाही मृत्यू नाही हे विशेष आहे. एकूण चाचण्या झालेल्या 2,28,434 आणि 456 लोकांचे रिपोर्ट हे येणं बाकी आहे. आज पालघर जिल्ह्यामध्ये फक्त 29 रुग्णांची नोंद आहे, म्हणजे ग्रामीणमध्ये वसई विरार महानगरपालिका वगळता जो भाग येतो त्याच्यामध्ये फक्त 29 रुग्णांची नोंद आहे. म्हणजे खूप चांगली बातमी आहे. मोखाडा, तरासरी, विक्रमगड आणि वसई ग्रामीण इथे मात्र 0 रुग्णांची नोंद आहे. जव्हारमध्ये 1 रुग्णांची नोंद आहे, जव्हार शहरामध्ये. डहाणूमध्ये 7, डहाणू शहरामध्ये. वाड्यामध्ये 7, म्हणजे हे कालचा रिपोर्ट असेल. चिखले 1, डोंगस्ते 1, कोणसई 4 आणि वाघोटे इथे 1 अशा 7 रुग्णांची नोंद आहे. पालघर तालुक्यामध्ये 15 रुग्णांची नोंद आहे. बेटेगाव 1, बोईसर 2, पाम 1, पालघर 5, सफाळे 2, सरावली 1, सातपाटी 2 आणि टेंबी खोडवे 1 अशा 29 रुग्णांची नोंद ही पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेली आहे. प्रेक्षक, मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय, शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर कोरोना काहीसा ओसरताना जरी दिसत असला तरीही रुग्णांची मृत्यूचे जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढते आणि म्हणून प्रत्येकाने काळजी घेणं हे गरजेचं आहे.